माझे उरलेले पैसे द्या, तुमचा आणि माझा संबंध संपला. आज रात्रीपर्यंत तुझे उरलेले पैसे मिळतील. आजपर्यंत कमवलेलं नाव, मेहनत, कष्ट सगळं मातीमोल ठरलं. आणि कोणामुळे? तर स्वतःच्याच मुलांमुळे. मंगेश खानविलकर साठी संगीताची सकाळ उजाडलीच नाही पाहिजे. मंगेशने काही सांगितलं का की याच्यावर काय करायला? दीदी एक काम करशील, हाताला लागतील तेवढे पैसे घेऊन येशील. बर. दीदी ये. ही घे तुझी अम्मा. हो हो हो. काय झालं? अरे काय झालं काय, घरी एवढं घबाड आणून टाकलंयस, त्याच्यातनं हे पैसे काढून आणताना जीवाची किती घालमेल झाली माहिती माझी. रस्त्यातून हे पैसे आणताना सुद्धा भीती वाटत होती, कोणीतरी येईल आणि हातातनं पैसे खेचून घेऊन पळून जाईल म्हणून. नाही गेलं तरी हरकत नाही रे, माझे पैसे असते तर. पण हे तुझे पैसे आहेत, ते माझ्याकडून नको जायला बाबा. काय दीदी, माझे पैसे तुझे पैसे करतेस? आपले पैसे ते, तू बिनधास्त वापर, खर्च कर. नको, त्यापेक्षा कुठेतरी नेऊन ठेवते नीट. तू आणून ठेवल्यापासून ना मला झोप नाहीये, सारखी दचकून जागी होते मी. ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नकोस. तसंही आता फ्लॅट बुक केल्यानंतर त्याच्यातले अर्धे तरी गायबच होतील. बर तू सुवर्णाला आणणार होतास ना, लवकर घेऊन ये ना बाबा. कधी आणणार आहेस तू? नाही मी खर तर आजच जाणार होतो सुवर्णाला आणायला, पण आज रात्री ना आपल्याकडे ते जे घबाड आहे ना तेवढंच अजून मिळणार. अरे देवा, अजून घबाड आणि ठेवणार कुठे ते? कुठेतरी सांभाळून ठेव बाबा. पण एक खरं सांगू का, मंगेश एवढी हाव बरी नाही रे. मला खरंच सांग, माझी शपथ घेऊन सांग, तू काही चुकीचं तर करत नाहीये ना? आम सोपं आहे, मंगेश खानविलकर मेल्यानंतर ती केस तुमच्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे तुमच्याकडेच येणार. आत्महत्या दाखवा आणि फाईल बंद करा. काय फाईल बंद करा साहेब? आता हे एवढं सोपं राहिलेलं नाही. एस आय टीची टीम आमच्याच पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसली आणि त्यात अब्देच्या मर्डर केसमध्ये त्यांना तुमच्यावर संशय. एवढ्यात हे करणं टाळा साहेब. मला सल्ला नकोय, मी आदेश देतोय. बघा ना रे, तुमच्या बहिणीचं लग्न आहे ना, खूप खर्च होणार, मानपणाला खूप पैसे लागतात. कुठून आणणार आहात इतके सारे पैसे? लक्ष्मी चालत येते तुमच्या दारात, घ्या. दीदी मी काहीही चुकीचं करत नाहीये, तुझी शपथ. एका माणसाने खून केलाय, त्याला त्याची शिक्षा मिळवून देतोय बस. अरे मग पोलीस आहेत, कोर्ट आहे, तू का करतोय सगळं? कारण तो मोठा माणूस आहे, पोलिसांना मॅनेज करेल, सुटेल तो. त्यापेक्षा मी स्वतःचा थोडासा फायदा करून घेतला तर त्यात गैर काय आहे? अशी नाही तशी शिक्षा मिळायला हवी. मंगेश पण जे काही करशील ना ते जीवाला जपून करा. सुवर्णाच्या पुढच्या आयुष्यात तिला पैसे मिळतील, बाप नाही पुन्हा मिळायचा. माझा बाप माझ्यासाठी काहीतरी ठेवून गेला असं तिला वाटावं म्हणून चाललंय. आणि मला सांग देते, आपण जे काही करतो ते कोणासाठी करतो? आपल्या मुलांसाठीच ना. मला माझ्या सुवर्णाला मोठं झालेलं बघायचं. नक्की बघशील, आम्ही आहोत ना. हे बघ, माझ्यासाठी जशी दिशा तशीच सुवर्णा. मी सुवर्णाला प्रेम देईन, त्यासाठी तुला हे सगळं करायची गरज नाही आहे मंगेश. दीदी तुला खूप भोळी आहेस. अगं आजच्या जमान्यात ना फक्त प्रेम असून नाही चालत, पैसा पैसा असावा लागतो तरच सगळं ठीक, नाहीतर नाही. यशवंत भालेकरांच्या फाईलच्या वेळी मी तुला सांगितलं होतं दीदी, तू माझं ऐकलं नाहीस. तेव्हा जर का माझं ऐकलं असतंस ना तर दिशाचं आयुष्य सिक्युअर झालं असत. तुला माझं पटतंय तू ऐकणार नाहीस हो ना? फोन तू केलेला नाही आहेस हे नक्की.
आणि ती यशवंत भालेकरांची फाईल रिटर्न करून दिशाचं आयुष्य तू अंधारात टाकलंयस हे पण ना. मानसी सरनाईकची केस ओपन करायचं लेटर आलंय का डीसीपी कडून? हो आलंय. मग वाट कसली बघताय? मला काही करून काही म्हणजे बाय हुक और क्रोक मला ही माहिती पाहिजे की विश्वजित भालेकर माझा भाऊ विश्वजित भालेकर आता कुठे आहे. साहेबच्या केस बद्दल तुम्ही बोलताय ना ती 20 वर्षांपूर्वीची. 20 वर्षांमध्ये माणसं खूप बदलतात. कदाचित तुमच्या भावाचा चेहराही बऱ्यापैकी बदलला असेल. अरे बऱ्यापैकी बदलला असेल असा पूर्ण तर बदलणार नाही. अरे गुन्हेगार जर का असा चेहरे बदलून फिरायला लागले तुम्ही त्याला शोधणार नाही का? पण साहेब अशा बदललेल्या चेहऱ्याला नाव तर तेच हवं ना. जर त्यांनी नाव बदललं असेल तर तू उद्या सुवर्णाला आणायला जाणार आहेस ना? मग आजच्या रात्रीच्या जेवणात काय पाठवते सांग. जे तुला आवडेल ते पाठव, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही तू सांग तुला काय आवडेल आणि हो सुवर्णासाठी काय पाठवू ते देखील सांग. माझ्यासाठी ना दीदी तू साधी खिचडी बनव बस. मी जर का स्वर्गात गेलो ना तर सगळ्यांना सांगणार आहे माझ्या दीदीच्या हातची खिचडी सुद्धा एकदम टॉप क्लास. बोलू नये रे सारखं असं बोलू नये. सारखं काय म्हणतो स्वर्गात जाणार स्वर्गात जाणार? कारण की मी नरकात जाणारच नाहीये. आणि तुला एक सांगू का दीदी, मी तुला आणि दिशाला अजून खूप त्रास देणार आहे. इतक्या लवकर तुम्हा दोघींना सोडून मी कुठेच जाणार नाही. नरे नरे आता हे पण मी तुम्हाला शिकवायचं का? नाव बदललेल्या माणसाला कसं शोधायचं? बँक अकाउंट चेक करा, पासपोर्ट चेक करा, रेशन कार्ड चेक करा. आणि जर का तो वेगळ्या नावानं राहत असेल ते नाव लिगली त्याला घ्यायला काहीतरी प्रोसेस करावीच लागली असणार. जुन्या डॉक्युमेंटचा आधार घ्यावाच लागला असणार. कदाचित कोर्टातही जावं लागलं असणार. काहीतरी काहीतरी त्यानं केलं असणार बघा. तुम्ही पोलीस लोकच म्हणता ना, गुन्हेगार अशी एक छोटीशी चूक करतो जो धागा तुम्हाला गुन्हेगारापर्यंत पोचवतो. पोचवतो ना सगळं चेक करा. ठीक आहे सर मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही मला रिझल्ट हवा. मी पैसे फेकतो तेव्हा मला रिझल्ट हवा. या ठीक आहे सर येतो. बसा ना मी पाणी. क्लिपच काय झालं? मला ती क्लिप हवी. मॅडम मी तुम्हाला आधी सांगितलंय ती क्लिप माझ्याकडे आली की मी तुम्हाला देईन. मला माहितीये ती क्लिप तुमच्याकडेच आहे. तुम्हाला कोणी सांगितलं मॅडम? म्हणजे हे खरंय ना, तुम्ही सत्यजित भालेकरला ब्लॅकमेल करताय. सत्यजित भालेकरने तुम्हाला त्याचे अर्धे पैसे दिलेत आणि अर्धे पैसे ती क्लिप नष्ट केल्यावर किंवा ती क्लिप तुम्ही त्याला दिल्यावर तो त्याचे पैसे देणार, बरोबर ना? अरे बायको नवऱ्याला हलक्यात घेऊ नको. तुझ्या मा डॅम्बीज आहे तुझा नवरा. किती एकर हवी आहे बोल, आत्ता गावाला घेऊ आणि तिकडे सेटल हो कायमच. बर बर मी करतो तुला फोन. हा ठीक आहे ठीक आहे ओके. अरे ती कशाला आली?
ए भाई तू इथे काय करतेस? साहेबांनी तुला इथे यायला मनाई केली आहे. त्या वॉचमनचं ना डोकं फिरलंय, बघतोस त्याला. बोल के सर, अहो मी जास्त वेळ नाही घेणार मोठ्या मालकांचा. मला फक्त त्यांना ही फाईल द्यायची. अशी जाते आणि अशी येते. प्लीज हवं तर तुम्ही चला सोबत. एक मिनिट. बोला बोल के साहेब, ती दिशा आली आहे. ती कशाला आली आहे? फाईल घेऊन आली आहे. बर, भेटू देत तिला. तुम्ही पण तिकडेच राहा. कळेल तरी म्हाताऱ्यानं ती फाईल तिला का दिली होती ते. भेटू देत. बरं ठीक आहे. जा. दिशाला न सांगता सगळं ठरवलंय मी. नाही पण असं होता का म्हणे? तिला जर कळलं नाही तर सगळं ग्रहण फुकट जाईल. काय करावं? फोन करावा का तिला? मॅडम, तुम्हाला ना कोणीतरी भडकवतंय. मी जो तुमचा इंटरव्ह्यू घेतला ना, तो खूपच व्हायरल झाला आणि त्यामुळे खरं तर सत्यजित भालेकरच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि पण मला कोणी का भडकवेल? नाही बघा मॅडम, हे बघा मी मॅडम, एक माझ्या मुलीचा फोन आहे. एकच. हॅलो 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 हां बोल. हॅलो, एक मिनिट हा. हॅलो बोल ना, मी ऐकतो. हॅलो हॅलो हॅलो, एकच मिनिट हा. हॅलो हॅलो हां सुवर्णा बोल ना बाळा. चिमटा काढ मला. चिमटा नाही काढत, पाया पडते. सदा सुखी भव. कसे आहात तुम्ही? कसा दिसतो? तू कशी आहेस? मस्त आले. बोलके आले. तुला खरं सांगू, सुरुवातीला आलीस तेव्हा मला वाटलं हे स्वप्न आहे की काय, पण आता बोलके ना बघितल्यावर खात्री पटली हे स्वप्न नाही, हे सत्यच आहे. साहेबांनी सांगितलं. चुप, एक शब्द बोलायचा नाही. अजिबात बोलायचा नाही. तिकडे बाहेर उभे जा, जाताना दार लावून घ्या. मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. जा. सही नाही करणार ना, लक्षात ठेवा. दार. काय आहे, सही करणार नाही असं म्हटलं ना की पटकन काम होतं माझं. तू बस 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 हा बस इथे बस बस मी इथे बसतो. हा काय ग आई, कशी? मजेत. बर झालं आलीस ती. सारखं तुला भेटावं असं वाटत होत.
आणि मला असंही वाटत होतं आज तू येणारच. वाचली तुझ्या आईला? हो. काय म्हणाली? काही ऑब्जेक्शन नाहीये, म्हणजे सगळे पेपर ओके. नाही कळले त्याला पेपर, किंवा कळूनही न कळल्यासारखं दाखवत. तिनं स्वतः वाचले पेपर? नाही, पण तिचा भाऊ आहे त्याने वाचले. त्याला काय कळत यातलं? नो ऑब्जेक्शन म्हणे, यामध्ये त्याचा काय फायदा होणार? सगळं काय हे मी आहे ना ते काय सत्यजितच्या घशात टाकू? मामा मार्गाने पैसा उधळतोय माझा सगळा. खूप खूप अन्याय केलाय मी विश्वजितवर. आजोबा कोण विश्वजित? मंगेशाका मावशीने. बेटा मी तुला नंतर फोन करतो. हा बाय बाय. काय करत होता मॅडम? पोलिसांना बोलवी ना. हो का? बोलो ना. नाही खरंच बोलो. आणि त्यांना हे सांग, हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? मॅडम तुम्ही निघा. मॅडम बाहेर निघा, नाही तर चाळ गोळा करेन मी. हे बघ, मला जर ती क्लिप मिळाली नाही ना, तर तुझा आणि त्या सत्यजितचा सगळा गेम बाहेर काढेल. जे करायचं ते करा. मी आधी ठरवलं होतं तुम्हाला क्लिप द्यायची म्हणून, पण आता नाही द्यायचं. माझ्या नवऱ्याचा खुनी शोधण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते, अगदी खून करण्यापर्यंत. आणि ही गोष्ट तू लक्षात घे. मॅडम तुम्ही निघा प्लीज. मंगेश, अरे बाई जाताना खुनाची धमकी देऊन गेली. अहो काय शिंदे, आधीच माझ्या जीवावर खूप सगळे लोक उठले होते, आता तर हिची पण वर पडली. शिंदे थँक्यू, तुम्ही ऐन वेळेला मदतीला आला. यात चिंट्या, चाय पिणार का तू? चहा प्यायचं आहे. सगळ्यात आधी ना एक महत्वाचा फोन करायचा आहे. नेटवर्कला काय झालं अचानक घरात? इतके दिवस सगळं व्यवस्थित चालू होतं. चिंटू तुमच्याकडे नेटवर्क येतं व्यवस्थित? हो एकदम टकाटक. तेच काय झालंय काय कळत नाही. तू एक काम कर, तू थांब इथेच, मी आलो जरा फोनवर बोलून. तो आपला विश्वजित. हा तो सत्यजित साहेबांच्या भावाबद्दल बोलताय ना? त्यांचं नाव विश्वजितच होतं ना? कसं माहित? मामाने सांगितलं.
ते सत्या बाजूला ठेव, या क्षणाला मला हे कळत नाहीये काय करायचं या एवढ्या प्रॉपर्टीज, काय निर्णय घ्यावा मला कळत नाहीये. मला दिसतंय सत्यजीत सगळं बुडवणार. मी जर सही करतो हे सगळं जाणार, पण सही नाही केली तो मला जिवंत ठेवणार नाही. मला त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी अन्याय केलाय त्याच्यावर. मोदक आजोबा, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. पेपर सरा बाजूला राहू दे. इथं कोणी यायच्या आधी मला माझ्या दोन प्रश्नांची उत्तर दिशे. कोणत्या? समजा एखाद्या फॅक्टरीची जबाबदारी मी तुझ्यावर टाकली तर तू सांभाळशील? मी? बरं ठीक आहे, ते नाही जमलं तर एखादा चांगला मुलगा तुझ्यासाठी मी बघितला तर तू त्याच्याशी लग्न करशील?